पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती हा जुगारांचा अड्डा बनलाय. या ठिकाणी गांजा दारूच्या पार्ट्या सर्रासपणे सुरू असल्याचे प्रकार दिवसाढवळ्या घडतात. आणि एवढंच नाही तर चोरीच्या घटना सुद्धा वारंवार घडतात. तक्रार करून सुद्धा प्रशासन यावर कुठली कारवाई करत नाहीये आणि व्यापारी मात्र हवालदिल झालेत. पुण्यामधली दृश्य आहेत बाजार समितीमधले. जुगाराचा हा अड्डा झालेला आहे बाजार समिती. याबाबत व्यापाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती हा जुगाऱ्यांचा त्याचबरोबर व्यसनाधीनतेचा अड्डा बनलेला आहे असा प्रश्न आता व्यापारी उपस्थित करतायत. कारण की रोज रात्री मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणावरती व्यसन करणाऱ्या युवकांच्या टोळ्या सहभागी होतात मालाची. काय प्रकरण, सर्वच प्रकरण सीसीटीव्हीत कैद झाले. प्रकरण सीसीटीव्हीत काही झालंय. साधारणतः दुपारी 3 नंतर जेव्हा आम्ही आडते किंवा शेतकरी घरी जातात त्याच्यानंतर जो माल येत असतो त्या मालाचं संरक्षण होत नाही. सर्रास जी लोकं आहेत ती येतात आमच्या गाळ्यावरती, आमच्या टेबल म्हणा आमचे सगळे सीसीटीव्ही फोडतात. त्यांचं जुगार म्हणजेच जुगार खेळणं, दारू पिणे किंवा गांजा ओढणे, आमच्या मालाची चोरी करणे हे सर्रास वारंवार रोज प्रकार घडत आहेत. शेतकऱ्याचं नुकसान होत आहे, शेतमाल त्यांचं राखण करायला पाहिजे ना. जबाबदारी बाजार समितीची आहे. तुम्ही सेल्स भरता? हां, सेल्स भरताय दुकानाचं व्यापार. आता प्रत्येक वेळेस जर माल असं चोरीला गेलं तर आम्ही शेतकऱ्याला आम्ही सुद्धा काय उत्तर देणार. मी तुम्हाला 50 पेट्या पाठवलं त्यातले 2 गेलं तर त्याची तर जबाबदारी आमची आहे ना. छत्रपतींचा विचार म्हणजे